श्रीवास्तव फाउंडेशनचा गरजूंना मदतीचा हात, शहापूर मुरबाड तालुक्यातील कुटुंबांना अन्नधान्याचे केले वाटप। कोरोना विषाणूला अटकाव घालण्यासाठी देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या सर्वत्रच कामधंदा बंद असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा गरीब आदिवासी नागरिकांना बसला आहे। हेच पाहून मुंबईतील महालक्ष्मी येथील दि वात्सल्य फाउंडेशन मार्फत शहापूर व मुरबाड तालुक्यातील 1000 आदिवासी कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करून अशा कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे। दि वात्सल्य फाउंडेशन संस्थेच्या कार्यकारी संचालिका स्वाती मुखर्जी व विश्वस्त फेडरी मार्टिस यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पथकाने पहिल्या टप्प्यात शहापूर व मुरबाड तालुक्यातील सुमारे 1000 आदिवासी कुटुंबांना सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन करून अन्नधान्याचे वाटप केले। यामध्ये 5 किलो तांदूळ, 1 किलो तूरडाळ, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर, चहा पावडर, मसाला, हळद, 1 किलो कांदे, 1 किलो बटाटे या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे। तसेच झोमॅटो कंपनीच्या सहकार्याने 5000 कुटुंबांना अन्नधान्य वाटप करणार आहे। माझे नाव रंजना यशवंत ठोकळा, राहणार तेलमपाडा। वात्सल्य फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला धान्य भेटले, मिरची, लस, कांदे, चहा पावडर, साखर सगळं भेटलं, म्हणून त्यांचे धन्यवाद आम्हाला। आणि आमचं बाजारपेठ कसारा बंद असल्यामुळे आम्हाला कुणी जाता येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कामधंद्याला सुद्धा पण जाता येत नाही। तर आम्हाला स्वस्तीने धान्य वाटप केलं, त्याचे लय आभार।